विवाहितेला 3 वेळा तलाक 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 म्हणून मानसिक आणि शारीरिक त्रास दिल्या प्रकरणी धुळे येथील तिच्या पतीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. केंद्र सरकारने तिहेरी तलाकला बंदी घातल्यानंतर नंदुरबार जिल्ह्यात हा पहिलाच गुन्हा नोंदवण्यात आलाय. या प्रकरणी शहादा येथील एकलव्य नगरात राहणाऱ्या आफ्रिन आसिम खाटिक या विवाहितेने शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. फिर्यादीमध्ये विवाहितेने म्हटलंय की धुळे शहरातील 80 फुटी रोड परिसरातील राहणारा पती आसिफ आरिफ खाटिक हा लग्न झाल्यापासून म्हणजे 2014 पासून चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता. त्याबरोबर धुळे येथे सासरी असताना त्याने अनेकदा 3 वेळा तलाक म्हणून मानसिक त्रास दिलाय. दरम्यान आफ्रिन ही तिच्या माहेरी शहादा येथे आली असता तिचा पती आसिफ हा शहादा येथे आला होता आणि तिच्यासोबत त्या ठिकाणी वाद घातला. वाद करत असतानाच त्याने 3 वेळेस तलाक असं म्हणून सोडचिठ्ठी देत असल्याचं सांगितलं. या फिर्यादीवरून आसिफ विरोधात मुस्लिम वुमन्स ऍक्ट 2019 कलम 3 आणि 4 प्रमाणे तसेच भादवी कलम 498 अनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तलाक देतात 3 बार, तलाक 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 बोल दिए 3 बार. आणि मेरे पिताजी मेरे भाई समझाते जब तक कि भाग गया. अभी 2014 में शादी हुई 29 मई. बर्ताव पहले एक मूल अच्छा रहा, फिर दूसरे मूल सास ननन देवर घर वाला सब तराज देने लग गए. शहादा शहरातील नंजूबाई खाटिक यांची मुलगी आफ्रिन खाटिकीचा विवाह 3 वर्षापूर्वी धुळे येथील आरिफ खाटिक यांच्याशी झाला होता. मधल्या काळात त्यांच्याशी आपसात प्रचंड मतभेद झाल्यामुळे त्यांना ती मुलगी इथं माहेरी निघून आली आणि 1 वर्षापूर्वी 498 गुन्हा दाखल झालेला होता. त्यांनी 400 कोर्टात गेलेलं होतं. परंतु 11 तारखेला आरिफ खाटिक हा इथं शहाद्यामध्ये आला, त्या मुलीच्या घरी गेला आणि घरी गेल्यानंतर तिच्या आईवडिलांशी काही चर्चा झाली त्यांची आणि त्या दरम्यान त्यांचे आपसात मतभेद झाले तर त्याने परत एकदा त्या मुलीला या तिच्या आईवडिलांसमक्ष आणि तिच्या भावांसमक्ष 3 वेळेस तलाक 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 असं म्हटलं आणि त्यामुळं मग तिने त्या मुलीने तिच्या आईवडिलासोबत पोलीस स्टेशनला आली आणि पोलीस स्टेशनला तक्रार दिली की मला माझ्या नवऱ्यांनी असं 3 वेळेस तलाक तलाक म्हटलेलं आहे. त्या घटनेमुळं आणि त्याच्या त्या फिर्यादीवरून आपण मुस्लिम वुमन प्रोटेक्शन ॲक्टप्रमाणे कलम 3 व 4 प्रमाणे कारवाई केली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे.